नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय News24 सह्याद्री। आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते। राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोरोना काळामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपये देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे। यावेळी केंद्रीय गृह मंत्रालयाने 14 मार्च 2020 अधिसूचित केलेल्या आदेशाची आठवण त्यांनी या पत्रातून करून दिली आहे। या आदेशाला अनुसरूनच केंद्र सरकारच्या वचनाची पूर्ती राज्य सरकारने करावी अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे। COVID-19 या महामारीची लागण झाल्याने देशभरात मोठ्या प्रमाणात लाखो नागरिकांचा मृत्यू झाला आहे। खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्यांचं आर्थिक गणित पूर्णपणे बिघडलं होतं। अशा परिस्थितीमध्ये केवळ 50,000 रुपयांची आर्थिक मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे। प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत करणं सरकारला शक्य नाही असं केंद्र सरकार म्हणतंय। पण केंद्र सरकार पेट्रोलियम पदार्थांवरील करातून लाखो आणि करोडो रुपयांची कमाई करते आणि बड्या उद्योगपतींना कॉर्पोरेट टॅक्समध्ये भरघोस सवलत देत आहे। मात्र कोविड पीडितांना मदत द्यायची म्हटलं की निधीची अडचण पुढे करत आहे। हे न पटण्यासारखं असल्याची खंत त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे। एक कल्याणकारी राज्य म्हणून गरजेच्या वेळी आपल्या नागरिकांची काळजी घेणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे। तसेच SDRF च्या निकषांनुसार 4 लाखांपैकी 75% जे 3 लाख केंद्र सरकारने भरावेत आणि उर्वरित 25% म्हणजे 1 लाख रुपये जो राज्य सरकारचा हिस्सा आहे तो अदा करण्याची हमी देण्याची विनंती देखील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या विनंती पत्रातून केली आहे। या महत्त्वपूर्ण बातमीमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। मात्र पाहत राहा News24 सह्याद्री।